निसर्ग चक्रीवादळाचं संकट, त्यात कोरोनाची महामारी, या बरोबरच सातत्यानं होणारी टाळेबंदी, यामुळे जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे। आपण जर बघितलं तर आदिवासी कातकरी बांधव जो आहे तो डोंगर रानावनामध्ये राहतो, मालरान पठारावर राहतो, त्या बांधवाने स्वयंरोजगार निर्माणाचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि शेती या ठिकाणी भाडे तत्वावर शेती घेऊन त्याने त्याचे त्यामध्ये विविध पिकांची लागवड केली। परंतु लॉकडाऊनचा फटका त्याला कशा पद्धतीने बसला किंवा एकूणच आता जे तोक्ते चक्रीवादळ आले यामध्ये त्याचं किती मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, त्यामुळे त्याच्या कुटुंबावर कशा पद्धतीची वेळ आलेली आहे याचा आपण आढावा घेतोय। एकूणच काय नेमकी परिस्थिती आहे, कशा पद्धतीने ते सध्या जीवन जगतायत हे आपण पाहतोय। माझं नाव हरी देवराम वाघ, माझे भरपूर नुकसान की झाले, त्याच्यात आम्हाला फायदा सुद्धा नाही झाला वादळामुळे, त्याच्यात म्हणजे आम्हाला काहीच भेटलेलं नाही। आता तुम्ही इथं बघितलं इथं काय काय झाले, ते भरपूर आमचे नुकसान की झाले। परत आमची परत वांगी तांबाटी लावलेली ती पावसामुळे पूर्ण खराब होऊन गेली, काहीच आम्हाला भेटलेलं नाही। एकूणच काय काय लागवड केली होती आपण? परत आपले वांगी होती, तांबाटी होती, मिरची होती, भरपूर काय होतं, काकडी होती, शिराळी होती, भेंडी होती, भरपूर काय होतं, पण त्याच्यात काहीच आम्हाला फायदा मिळालेला नाही। भीती वाटते, पण आम्हाला आता काय करणार, पोटासाठी काय कुठेतरी राहणं गरजेचंच आहे। आम्ही तरी काय आता जिथं आम्हाला जिथं करता येईल तिथं आम्ही राहतो। बरं, आपल्या बरोबर असे किती जोडपी आहेत जे हा व्यवसाय करतात, शेतीमध्ये आता पीक लागवड केले? आता आमच्याच बरोबर आता चार पाच जोडपी आमच्या म्हणजे शेजारी आहेत, त्यांची पण भरपूर नुकसान की झाली, तरी आमच्याकडे कोण लक्ष नाही देत, आम्हाला भरपाया नाही भेटत, आम्ही काय करणार नाही। दरवर्षीप्रमाणे यावर्षी अजून म्हणजे दरवर्षी थोडंफार व्हायचं, पण यावर्षी त्याच्यापेक्षा पण कमी नुकसान झालं, जास्त नुकसान झालंय। आणि धंदा होत नाही, धंदा पण होत नाही कोरोनामुळे, तर आम्हाला तिकडे मार्केटला सुद्धा जायला चान्स नाही, इथं बसलो की इथं कोण घेत नाही, इथं समोर गाड्या थांबून कोणी इथं जास्त प्रमाणात घेत नाही। आता साधारण आपण किती उत्पन्न, किती माल आपण लावला असेल आणि तो किती फुकट गेला साधारणतः? साधारण भरपूर म्हणजे जास्त टक्क्याने फुकट गेलेला आहे। विक्री कमी झाली। सरकारला आपली काय मागणी आहे? काय सरकारने देणे ते देतील, तेच आपले म्हणजे याचे हे आहे, जास्तीत जास्त देणं आहे, म्हणजे भरपाई दिली पाहिजे। शिक्षणाचं सुद्धा शिक्षण पण मुलांचं काही नाही, ते सगळे घरीच बसून आहेत, काय करणार, सगळे घरीच आहेत, सगळी मुलं घरीच बसून आहेत। त्यांच्यासाठी तर काहीतरी केल्याशिवाय त्यांना भेटणार आहे, नाही भेटू शकत। शाळा वगैरे, शाळेत पुस्तकं वगैरे, आता समजा शाळा सुरू झाल्या तर त्यांना पुस्तकं वगैरे आणण्यासाठी काय पैसे किंवा काय, हे कसं काय करणार तुम्ही, कसं भागवणार, घर कसं चालवणार? घरामध्ये माणसं किती आहेत? आमच्या घरामध्ये आहेत आम्ही नवरा बायको दोन, एक भाऊ, एक पोरगी, आम्ही चार माणसं। बरं, कसं काय त्यांचं आता उदरनिर्वाह काय करणार? कोरोनामध्ये तुम्ही कसं जगता सध्या? आता सध्या काय आहे तेच जगायचं, आपल्याला काय भेटलंय त्याच्यावरच समाधान करायचं, आपल्याला जे काही भेटेल त्याच्यामध्ये समाधानी जीवन जगायचं असा संकल्प करून हे कुटुंब जे आहे अत्यंत खडतर आणि परिश्रम घेतायत, मेहनत घेतायत शेतामध्ये, दिवस रात्र ऊन असो, वारा असो, वादळ असो, पाऊस असो, याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणावर लागवड कशी होईल, त्याचं उत्पन्न कसं निघेल यासाठी त्यांनी रक्त आटवलेलं आहे। परंतु कोविडचं संकट, तोक्ते चक्रीवादळाने त्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे, खूप मोठी हानी त्यांची झालेली आहे। सरकारनं आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने सक्षमपणे उभं कसं राहता येईल यासाठी आम्हाला मदतीचा हात देणं गरजेचं आहे, असं या ठिकाणी हतबल झालेल्या शेतकऱ्याचं व्याकुळपणे म्हणणं आहे। एक्स महाराष्ट्रसाठी धम्मशील सावंत, रायगड।